आंतरराष्ट्रीय राजकारणात एक मोठी घटना घडलेली आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला असून रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे. दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं विक्रमसिंघे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. तर श्रीलंकेचे राष्ट्रपती राजीनामा देऊन पळालेत. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीलंकेमध्ये अत्यंत बिकट अशी आर्थिक परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय. तर श्रीलंकेचे राष्ट्रपती सुद्धा राजीनामा देऊन पळाले. श्रीलंकेचे राष्ट्रपती राजीनामा देऊन पळालेत. लोकांना कुकिंग गॅस मिळत नाहीये, पेट्रोल डिझेल उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे हा प्रचंड रोष जनतेच्या मनामध्ये आहे आणि तो अशा स्वरूपाच्या हल्ल्यांमधून बाहेर येतो आहे. यापूर्वी देखील अशाच प्रकारची हिंसक आंदोलनं झाली होती ज्यामध्ये एका खासदाराचा देखील मृत्यू झालेला होता. आता वेळीच पश्चिमी देशांनी, अमेरिकेनी, युनायटेड नेशन्सनी, वर्ल्ड बँक आणि IMF यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करणं अत्यंत गरजेचं आहे. नसता ही परिस्थिती येत्या काळामध्ये आणखीनही आटोक्याच्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.